रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील कामगारांना वेतनवाढ देण्याचा निर्णय झाला असून यासाठी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप रायगड जिल्हा कामगार आघाडीने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. याची अंमलबजावणी करण्याकरिता रायगड जिल्हा सुरक्षा सक्षम मंडळाच्या कार्यालयात मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आलं. रायगड सुरक्षा मंडळातील व नवी मुंबई मंडळातील सुरक्षा रक्षकांच्या वेतनात व सुविधांमध्ये फरक असल्याने समान कामाला समान वेतन मिळाले पाहिजे या उद्देशाने रायगड जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांना मुंबई व नवी मुंबईतील सुरक्षा रक्षकांप्रमाणेच वेतनवाढ व इतर सोयीसुविधा मिळाव्यात अशी मागणी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा कामगार आघाडीने सुरक्षा रक्षक मंडळाकडे केली होती. या संदर्भात सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. त्यावर कामगार मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन सुरक्षा रक्षकांच्या वेतनामध्ये सुमारे 5 ते 7 हजार एवढी वेतनवाढ करण्याचा निर्णय घेतला. ही वेतनवाढ 1 जानेवारी 2019 पासून पुढील 3 वर्षाकरिता पुनर्निर्धारित करण्याचे मान्य करून त्याप्रमाणे वेतन व भत्ते संबंधित सुरक्षा रक्षक अधिकारी यांना देण्यात येणार असून जानेवारी 2019 पासूनच्या पगाराची तफावतही सुरक्षा रक्षकांना मिळणार आहे. या संदर्भात रायगड जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटना व रायगड सुरक्षा रक्षक मंडळातील अधिकारी यांची बैठक रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे चेअरमन दिनेश दाभाडे आणि सचिव आनंद भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. रायगड जिल्हा सुरक्षा रक्षकांना पगार व इतर सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून जय भारतीय जनरल कामगार संघटना, वंदे मातरम जनरल कामगार संघटना व भाजप रायगड जिल्हा कामगार आघाडीचे अध्यक्ष जितेंद्र घरत, उपाध्यक्ष रवी नाईक, पांडुरंग पाटील, सरचिटणीस मोतीलाल कोळी, कार्यालयीन सचिव समीरा चव्हाण यांनी संबंधित कार्यालयाशी सातत्याने पाठपुरावा केला. रायगड जिल्ह्यातील सुमारे 1900 सुरक्षा रक्षकांना या वेतनवाढीचा फायदा होणार असल्यामुळे सुरक्षा रक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत कामगार नेते जितेंद्र घरत यांनी अधिक माहिती दिली आहे. अतिशय चांगला निर्णय आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासनाने कामगारांच्या बाजूने घेतलेला आहे. बऱ्याच दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित होता की आपल्या रायगड जिल्ह्याला लागून नवी मुंबई आहे, नवी मुंबईच्या आणि रायगडच्या सुरक्षा रक्षकांच्या फरकामध्ये किमान 5 ते 7 हजाराचा फरक होता. 13 जुलै 2017 आपल्या संघटनेचे सल्लागार माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांनी या खात्याचे संबंधित मंत्री महोदय संभाजी पाटील निलंगेकर साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला आणि 2017 पासून आजपर्यंत फॉलोअप करून आज खऱ्या अर्थाने सुरक्षा रक्षकांच्या बदरी एक चांगला निर्णय आज इथं आपल्याला सर्वांना पाहायला मिळालेला आहे. मी या निमित्तानं सर्व सुरक्षा रक्षकांना पण सांगू इच्छितो की आपण आस्थापनेमध्ये व्यवस्थित काम केलं पाहिजे. अतिशय चांगला निर्णय आज महाराष्ट्र शासनाने सरकारने घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं प्रत्येक सुरक्षा रक्षकाच्या पगारामध्ये 5 ते 7 हजाराची पगारवाढ, चांगली पगारवाढ होईल. त्यानिमित्त सर्व सरकारमधील आपले कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर सर आणि रायगड जिल्ह्याचा सुरक्षा रक्षकांचा खऱ्या अर्थाने प्रश्नमार्गी ज्यांनी लावला ते आपल्या कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचे मी संघटनेच्या वतीने आणि सर्व सुरक्षा रक्षकांच्या वतीने आभार मानतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.